नमस्कार श्री स्वामी समर्थ। सगळ्यांना माहिती आहेच की श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातील ही उद्याच्या दिवशी पुत्रदा एकादशी आलेली आहे। तर बघा, ही सर्व एकादशीमध्ये सर्वात मोठी एकादशी आहे आणि श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिला पुत्रदा एकादशी असे म्हणतात। पुत्रदा एकादशीचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। बघा, पुत्रदा एकादशी म्हणजे संतान प्राप्तीसाठी तुम्ही हे व्रत करू शकता। आता ज्यांना संतान नाही, मूलबाळ नाही, अशा व्यक्ती पुत्रदा एकादशीचं व्रत करू शकतात। त्याचबरोबर या दिवशी हे काही उपाय सुद्धा त्यांना करायचे आहे। बघा, पुत्रदा एकादशी ही वर्षातनं दोनदा येत असते। एक म्हणजे श्रावण महिन्यात येते आणि दुसरी म्हणजे पौष महिन्यामध्ये येत असते। या पुत्रदा एकादशीला इतर एकादशींपेक्षा जास्त महत्त्व आहे। ज्यांना मूलबाळ नाही त्यांनी हे व्रत आवर्जून करायचं आहे। बघा, ज्यांना मूलबाळ नाही ते सुद्धा हे व्रत करू शकतात, किंवा ज्यांना मूलबाळ होतं आहे पण ते टिकत नसेल त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। याचबरोबर तुम्हाला जर का मूलबाळ असतील तर त्यांच्या प्रगतीसाठी देखील तुम्ही हे उपाय करू शकतात। उद्याच्या रविवारी बघा, पुत्रदा एकादशी आहे आणि आपल्याला आपल्या अपत्य प्राप्तीसाठी, मुलप्राप्तीसाठी, पुत्रप्राप्तीसाठी, त्याचबरोबर आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी हे व्रत करायचं आहे। उद्याच्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना अशी एक गोष्ट अर्पण करायची आहे की त्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे आणि त्याचबरोबर भगवान विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे। बघा, हा उपाय तुम्ही करून बघा। हा उपाय केल्यावर तुमची जीही काही इच्छा असेल ती इच्छा तुमची 24 तासामध्ये पूर्ण होणार आहे। तुम्हाला पुत्रप्राप्तीसाठी, तुमच्याला संतान प्राप्तीसाठी हा उपाय उद्याच्या एकादशीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। उपाय काय आहे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर का अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे, तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। हा उपाय तुम्हाला उद्याच्या एकादशीच्या दिवशी करायचा आहे। त्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे। भगवान विष्णूंचा जर का फोटो असेल तर फोटोची तुम्हाला पूजा करायची आहे आणि जर का तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्हाला मूर्तीवर पाण्याने अभिषेक करायचा आहे। आता बघा, तुमच्याकडे जर का भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर भगवान विष्णूंचं रूप प्रतीक म्हणून आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असते, तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक केला तरी चालणार आहे। याचबरोबर तुम्हाला 1000 तुळशीची पानं देखील लागणार आहे। आता तुम्हाला जर का 1000 पानं मिळाली तर अति उत्तम, आणि जर का नाहीच मिळाली तर तुम्हाला जेवढीही तुळशीची पानं मिळतील तेवढी तुम्ही तुळशीची पानं घ्यायची आहे। मग 108 घ्या, 51 घ्या, किंवा 11 घ्या, किंवा 5 तुळशीची पानं मिळाली तरी चालेल, किंवा 1 जरी तुळशीचं पानं असलं तरी चालेल। बघा, आता तुळशीला आपण एकादशीच्या दिवशी तोडत नाही। आपल्याला एकादशीला तुळस चुकूनही तोडायची नाही, तर तुम्ही तुळस आजच तोडून ठेवा आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला चुकूनही पाणीसुद्धा घालायचं नाही आहे। कारण एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी ही निर्जला व्रत करत असते आणि तुळशी माता ही देखील लक्ष्मी मातेचंच रूप आहे, आणि आपण जर का त्यांना पाणी वाहिलं किंवा स्पर्श केला किंवा पान तोडलं तर त्यांचा उपवास मोडतो आणि त्याचं पातक हे आपल्याला लागतं। तुम्हाला या पद्धतीने 108, 5, 11 जेवढीही पानं मिळतील तेवढी तुम्हाला पानं घ्यायची आहे। बघा, पानं घेताना कुठेही तुटलेली नसावी, खंडित पान नसावं, पान फाटलेलं नसावं, होल असलेलं नसावं। पानं घेताना तुम्ही स्वच्छ करून घ्या आणि ती पानं चांगलीच घ्या। यानंतर तुम्हाला उद्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे। बघा, प्रत्येक पूजा करताना, प्रत्येक उपासना करताना किंवा कुठली सेवा करताना आपल्याला हे कधीही जमिनीवर बसायचं नसतं, तर आसन घेऊनच बसायचं असतं। हा उपाय करताना आपल्याला आपण कुठल्या इच्छेसाठी हा उपाय करत आहोत हे देखील आपल्याला अगोदर सांगायचं आहे। म्हणजेच आपल्याला आपली जीही काही इच्छा असेल ती इच्छा भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि मग आपल्याला हा उपाय करायचा आहे। यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे। बघा, यामध्ये 1000 भगवान विष्णूंची नावं दिलेली आहेत, तुम्हाला याचं पठण करायचं आहे। तुमच्याकडे जर का आता 108, 1000 तुळशीची पानं असतील, तुमच्याकडे जर का 1000 तुळशीची पानं असतील, तर तुम्ही प्रत्येक वेळेस भगवान विष्णूंचं नाव घेताना तुम्हाला एक तुळशीचं पत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे। आता भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला हे पान अर्पण करायचं आहे। आणि जर का तुमच्याकडे 1000 पानं नसतील, पानं कमी असतील, 5 असतील, 1 असेल, 11 असेल, जितके पानं असतील तितके पानं तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि यानंतर विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला पठण करायचं आहे। बघा, विष्णू सहस्रनामावली म्हणजे यात 1000 नावं आहे, या ही नावांचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही पानं सगळ्यात शेवटी, हे पठण झाल्यानंतर सगळ्यात शेवटी हे पानं तुम्हाला भगवान विष्णूंना
अर्पण करायचे आहे. आता बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला ही पानं अर्पण करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला मुलांच्या प्राप्तीसाठी, मुलं होण्यासाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे. विष्णू सहस्र नामाचं पठण करण्यासाठी तुमच्याकडे जर का पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि ते ऐकू शकतात. किंवा मग तुम्हाला वाचायला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून ते श्रवण करू शकतात. किंवा मग तुम्ही यूट्यूबला बघा, लेअर्स सहित भगवान विष्णूंची नामावली दिलेली असते, ती तुम्ही बघून तोंडाने बोलून सुद्धा 1000 विष्णूंच्या नामाचं पठण करू शकता. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी मुलांच्या प्रगतीसाठी, त्याचप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी करायचा आहे. बघा, सर्वात मोठी एकादशी आहे श्रावण महिन्यातली. उद्या पुत्रदा एकादशी ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची एकादशी आहे. तर या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आणि ज्याला मुलबाळ होत नाही त्यांनी मुलबाळ होण्यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.